नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर। आपण या व्हिडिओच्या मालिकेमध्ये अतिशय किचकट असा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन हा भाग विस्ताराने शिकत आहोत। या सिरीजमधला माझा जो पहिला व्हिडिओ आहे तो मी यापूर्वीच माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्यानंतर जो दुसरा व्हिडिओ आहे तो आज मी करणार आहे की ज्यामध्ये आपण इनडायरेक्ट स्पीच ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं याचे नियम आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि आता आपल्याला प्रत्यक्षात याचा काही सराव करायचा आहे। याचा आपण काही सराव करणार आहोत आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका दुसऱ्या प्रकारावर म्हणजे इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस और एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस या दोन्हीपैकी एकावर आणखी विषय हा एक घेऊन पुढे एक नवीन व्हिडिओ आपण तयार करू। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग जाऊया थेट। तर आपण अगोदर पाहिलं होतं, माझ्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सो वी हॅव सीन दॅट सम ऑफ द चेंजेस, सम ऑफ द रूल्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच इन स्टेटमेंट्स। सो आय एम नॉट रिवाइजिंग इट की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही जे बदल पाहिले होते आपण, म्हणजे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच होताना नेमकं काय बदल होतं, त्याचे जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले होत्या, त्याचे जे काही नियम्स होते, मग द रिपोर्टर रिमेन द सेम, द चेंजेस ऑफ द रिपोर्टिंग वर द चेंजेस इन द रिपोर्टेड स्पीच, द चेंजेस इन द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच, द चेंजेस इन द वर फॉर्म ऑफ द रिपोर्टेड स्पीच। आपण ह्या सगळ्या गोष्टी अगदी विस्तारानं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि तुम्हाला जर कदाचित ह्या नोट्स रूपी व्हिडिओ जर माझा पाहिजे असेल तर चॅनलवर ऑलरेडी तो अपलोड केलेला आहे, तो तुम्ही आरामात पाहू शकता। त्यामुळं आता तो त्या व्हिडिओमधले जे काही आपण रूल्स पाहिले ते रूल्स आता मी या ठिकाणी काही पुन्हा रिपीट करणार नाही। तर सरळ आपण काय जाऊया, सरळ आपण याची प्रॅक्टिस घेऊया। तर चला तर मग या तत्पूर्वी तुम्हाला जे काही नियम आहेत ते नियम अगदी चांगल्या प्रकारे समजणं गरजेचं आहे। आता आपण पाहूया की वर्ब फॉर्म, सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच, वर्ब ऑफ द रिपोर्टेड स्पीच, कंजंक्शन, रिपोर्टिंग वर्ब, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये विस्ताराने समजून घेतलेल्या आहेत। तर आता सरळ आपण जाऊया बघा। सेंटेन्स नंबर वन, गोपाल सेड टू कृष्णा, यू ट्रबल मी अ लॉट ऑफ विथ युअर मिचिवस डीड्स। मग या अगोदर सांगितल्याप्रमाणे काय आपला रिपोर्टर आहे, रिपोर्टर कोण आहे आपला, हा गोपाल आहे ना। सो द फर्स्ट रूल इज दॅट रिपोर्टर रिमेन द सेम, गोपाल जशा असत तसं। त्याच्यानंतर सेड टू होतं, मी सांगित होतो की जर इनडायरेक्ट स्पीच ऑफ स्टेटमेंटमध्ये सेड टू या रिपोर्टिंग वर्बचा काय होतो, सेड टूचं आपण चेंज काय करतो, टोल्ड करतो। त्याच्यानंतर लिस्नर रिमेन द सेम, लिस्नर रिमेन द सेम, वी ऑलवेज टेक दॅट टू कनेक्ट टू पार्ट ऑफ द सेंटेन्स ॲज अ कंजेक्शन। ते वाक्याचे दोन भाग लिस्नर आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी आपण काय करतो, आणि हे जे इन्व्हर्टेड कॉमाज आहेत हे कॉमा आणि इन्व्हर्टेड यांना आपण काढून टाकतो आणि काढून टाकून या ठिकाणी आपण दॅट या कंजेक्शनचा वापर करतो। आपण दॅट घेतलेला आहे आणि पहिला रूल आता हे झाले इकडचे बदल, रिपोर्टर जशास तसा आपण या ठिकाणी घेतला सेड टू ऐवजी। आता हे बदल काय आहे ते तुम्हाला परत तुम्ही तुमच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलं आहे। त्याच्यानंतर हा लिस्नर आहे तो देखील जशास तसा, हे दोन्ही इनव्हर्टेड कॉमाज निघून गेले आणि या ठिकाणी कंजेक्शन म्हणून दॅटचा वापर केला। आता राहिले आपले सगळे जे बदल आहेत ते रिपोर्टेड स्पीचचे। पहिला बदल रिपोर्टेड स्पीचचा करता मी अगोदर सांगितलेलं होतं की इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम्स यू इट विल चेंज अकॉर्डिंग टू द लिस्नर, इफ द लिस्नर इज अ मेल वी हॅव टू टेक ही, इफ द लिस्नर इज अ फिमेल वी हॅव टू टेक सी अँड अदर नॉन लिव्हिंग थिंग्स वी हॅव टू टेक इट। की अगोदर सांगितलं होतं की जर या रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता यू असेल तर तो ह्या लिस्नरनुसार बदलतो, लिस्नर पुरुष असेल तर आपल्याला त्याच्यासाठी
ही हे प्रोनाउन घ्यावं लागतं. त्यानंतर होता क्रियापदाचा बदल. मी सांगितलं होतं व्ही वन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे बघा व्ही वन म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट विल चेंज इन टू सिंपल पास्ट. अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी आपण लिहू शकतो की ट्रबलचं काय व्ही वन आहे ट्रबल, मग आपल्याला या ठिकाणी ट्रबल करावं लागेल ट्रबल. त्यानंतर हे जे प्रोनाऊनचे काही बदल आहेत ते सेकंड केसचे ते आपल्याला लक्षात. मी मी गोपाल सेड टू कृष्णा यू ट्रबल मी, तू मला. आता तो मला म्हणतो त्या अर्थाने आपल्याला काय करावं लागणार आहे त्याला हेम अ लॉट विथ युअर. तो युअर म्हणतो. युअरचा बदल काय होतो आपण या ठिकाणी पाहू शकतो. युअर्स या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बघा युअरचा बदल अकॉर्डिंग टू द रेफरन्स ऑफ द सेंटेन्स ही इज हर ऑर देअर. मग आपण या ठिकाणी काय घेऊ आपल्याला ही इज घ्यावं लागेल. ही इज ही इज मिस्चीवस डीड्स. झालं या ठिकाणी काय केलं तू सहज तुमच्या लक्षात. रिपोर्टर जशाच तसा राहिला सेड टू ऐवजी आपण टोड घेतलं. त्यानंतर लिस्नर जशाच तसा इनोटेड कॉमाज काढून त्या ठिकाणी दॅट एक कंजेक्शन घेतलं. वाक्याचा करता यू होता तो लिस्नर नुसार ही झाला. वरच्या क्रियापदाचं रूप पहिलं होतं सिंपल प्रेझेंट होतं त्याचं सिंपल पास्ट झालं. मी मी चेंज्ड इन टू हिम अ लॉट अँड यू वर चेंज्ड इन टू हिज अँड ऑल अदर पार्ट्स ऑफ द सेंटेन्स रिमेन द सेम. नाउ सेंटेन्स नंबर टू. आता या वाक्यामध्ये पाहू शकता की तुम्ही रिपोर्टेड स्पीच अगोदर दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर रिपोर्टेड रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टर दिलेला आहे. मग तुम्ही अगोदर हा रिपोर्टर घ्या. सुजित सुजित आता सेड असेल तर सेडच राहणार आहे त्यामध्ये काय प्रश्न आहे. दोन्ही इनोटेड कॉमात जातील हे कॉमात जातील आणि त्या ठिकाणी दॅट नावाचा कंजेक्शन घेऊ आपण. मग आता कर्त्याचा बदल पहिल्यांदा. वाक्याचा कर्ता आय असेल तर कोणानुसार बदलतो रिपोर्टरनुसार. रिपोर्टर कोण आहे सुजित आहे. मग त्यासाठी काय घेऊ आपण ही. आय एम नॉट आय एम इज आर. आय एम इज आरचं काय होणार आहे आपल्याला माहिती आहे वॉज किंवा वेअर कर्त्यानुसार. या ठिकाणी वाक्याचा कर्ता ही असल्यामुळे आपण त्यासाठी काय करू वॉज घेऊ. ही वॉज नॉट वेल. टुडे टुडेचं काय घ्यावं लागेल आपल्याला माहित आहे टुडेचा टी ओ टुडेचं आपण काय करू दॅट डे अशा प्रकारे. सुजित सेड दॅट ही वॉज नॉट वेल दॅट डे. त्यानंतर संडे नंबर थ्री पाहू शकता. मीना सेड टू मी माय ब्रदर इज वर्किंग हिअर. आपल्या वाक्याचा करता मीना आहे. वर सांगितल्याप्रमाणे तो जशा असं तसा राहतो. त्यात काय बदल सेड टू ऐवजी आपण काय करतो टोड घेतो. त्यानंतर लिस्नर जो आहे मी तो मी देखील आपण काय करतो जशा तसा घेतो. इनोटेड कॉमाच्या ठिकाणी दॅट नावाचं कंजक्शन येते. मग आता मायचा बदल आपण पाहू शकतो. माय हे माय म्हणणारी कोण आहे मीना आहे. मग मी माय आपण त्यासाठी काय करावं लागलं आपल्याला मायचा बदल काय होतो ही इज हर देअर घ्यावं लागतो. पण इथं मायचा बदल मीनानुसार होतो त्याच्यामुळे मायसाठी आपण काय करू हर घेऊ हर ब्रदर. एम इज आरचं परत काय होणार आहे हो वॉज वेअर आणि बाकी तर काही नाही. हेअरचं काय होणार आहे टी एच आर ई देअर. हे जे काय बदल ते आहेत ऍडव्हर्ब ऑफ प्लेसचे आहेत. त्याचे आपण मी बदल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये अगदी विस्तारित रूपाने सांगितलेले आहेत. मग काय झालं त्या ठिकाणी मीना मीना टोल्ड मी दॅट हर ब्रदर वॉज वर्किंग देअर. त्यानंतर सेंटेन्स नंबर थ्री थ्री ही रिपोर्टर रिमेन द सेम. नाउ सेड टू विल चेंज इन टू टोल्ड. लिस्नर रिमेन द सेम. वी हॅव टू टेक दॅट ॲज अन कंजेक्शन. आयचा बदल परत रिपोर्टरनुसार. आयचा आयचा बदल रिपोर्टरनुसार. रिपोर्टर ही असेल तर जशा असं ही या ठिकाणी सॉ आहे. सो सॉ इज द सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. इट मीन्स द टेन्स द सेंटेन्स इज इन सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल पास्ट विल चेंज इन टू पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप आहे. दुसरं रूप आहे म्हणजेच वाक्याचा काळ साधा भूतकाळ आहे आणि साधा भूतकाळ आपल्याला पूर्ण भूतकाळामध्ये परावर्तित रूपांतरित करावा लागेल. म्हणून पूर्ण भूतकाळाचा आपण काय फॉर्म्युला माहित आहे हॅड प्लस विथ रील. ही हॅड सीन
फर जसे असतं तर एस्टरडेचं काय होईल? द प्रिवियस डे. हे बदल तुम्हाला मी विस्तारानं त्या ठिकाणी समजावून सांगितलेले आहे. म्हणून काय झालं? ही टोल्ड मी दॅट ही हॅड सीन हर द प्रिवियस डे. नाउ सेंटेन्स नंबर 5. तर 5 बघू शकता तुम्ही. हां, या ठिकाणी आता एक तुम्हाला अतिशय महत्त्वाचा नियम या ठिकाणी लक्षात ठेवावा लागणार आहे. पहिल्यांदा आपण काय करू, रिपोर्टर घेऊ जसे असतचा सेज आहे या ठिकाणी बघा सेज. मग हा नियम तुम्हाला कदाचित तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करावा लागेल. तर काय? तर या ठिकाणी हे सेज नावाचं जे रिपोर्टिंग वर्ब आहे हे वर्तमान काळ आहे. कोणत्या काळात आहे? वर्तमान काळ आहे. आणि जर तुमचं रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळी असेल तर तुमच्या ह्या रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ बदलत नाही, फक्त त्याचं रूप वाक्याच्या कर्त्यानुसार बदलते पण त्याचा काळ बदलत नाही. म्हणून लक्षात घ्यायचं की इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स ऑर अ सिंपल फ्युचर टेन्स, सो देर विल बी नो चेंज इन द वर्ब ऑफ द रिपोर्टेड स्पीच, इट रिमेन्स द सेम. जशाच तसं राहते, त्यात कसलाही बदल होत नाही, फक्त कर्त्यानुसार त्याचं वचन बदलते पण त्या क्रियापदाचं रूप मात्र बदलत नाही. म्हणून सेजला काय राहणार आहे? हो, सेजच राहणार आहे. त्याच्यानंतर कंजेक्शन म्हणून दॅट घेतलं. माय एलो सॉरी सी सेज माय एलो, आपल्याला मायचा बदल काय करावा लागणार आहे? हर हर एलो सारी. आता बघा, नियमाप्रमाणे हॅज यायचं हॅड बीन व्हायला पाहिजे, पण या ठिकाणी काय सांगितलं मी की हा रिपोर्टिंग वर्ब वर्तमानकडे असल्यामुळं इथल्या क्रियापदाचा काळ बदलत नाही. सारी हॅज बीन स्पॉइल्ड, हॅज बीन अ स्पॉइल्ड, अशा प्रकारे सी सेज दॅट हर येलो सारी हॅज बीन अ स्पॉइल्ड. आता या ठिकाणी बघा, हॅज हॅवचं वर नियम दिला होता की हॅज हॅव आहे म्हणजे सिंपल सॉरी प्रेझेंट परफेक्ट आहे, आणि प्रेझेंट परफेक्टचा आपण पास्ट परफेक्ट करतो. पण इथं या ठिकाणी हॅज हॅवचं आपण हॅड का केलं नाही? कारण इथलं जे रिपोर्टिंग वर्ब आहे या ठिकाणी तुम्ही डार्क पाहू शकता, ते वर्तमान काळी असल्यामुळं रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ आपल्याला बदलता येत नाही. हा अतिशय महत्त्वाचा नियम जो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल त्या ठिकाणी. नंतर सेंटेन्स नंबर 6. दे सेड रिपोर्टर रिमेन द सेम. सेडला काय करतो आपण? सेडच घेतो. त्याच्यानंतर कंजेक्शन म्हणून दॅट वीचा बदल. इफ द सब्जेक्ट सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम वी, इट विल चेंज अकॉर्डिंग टू द रिपोर्टर. वाक्याचा करता आय किंवा वी असेल तर तो रिपोर्टरनुसार बदलतो. रिपोर्टर कोण आहे? दे. म्हणून त्याचा बदल देखील काय करावा लागणार आपल्याला? देच करावा लागणार. आता हॅवंट आहे बघा या ठिकाणी. हॅवंट गॉन मीन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स, अँड नाउ प्रेझेंट परफेक्ट विल चेंज इन टू पास्ट परफेक्ट टेन्स. हॅज हॅवचं काय होणार आहे? हॅडंट हॅडंट गॉन थ्रू द बुक. आता दोन वाक्यातला फरक तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. बघा, या वाक्यामध्ये हॅजच हॅजच राहिलं, पण या वाक्यामध्ये हॅवचं मात्र काय झालं? हॅड झालं. कारण का? या वाक्यातलं जे रिपोर्टिंग वर्ब जे वर्तमान काळी होतं त्याच्यामुळे याचा बदल झाला नाही. पण या वाक्यातलं रिपोर्टिंग वर्ब हे पास्टमध्ये आहे, म्हणून या ठिकाणी इथल्या रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ सुद्धा कोणता झाला? पास्ट झाला. दे सेड दॅट दे हॅडन गॉन थ्रू द बुक. नेक्स्ट सेंटेन्स नंबर द मॅनेजर सेड. द मॅनेजर इज द रिपोर्टर ऑफ द सेंटेन्स. सेडला सेड ठेवतो आपण. कंजेक्शन म्हणून दॅटचा वापर केला आणि सांगितलं होतं तुम्हाला की वाक्याचा करता आय किंवा वी असेल तर रिपोर्टरनुसार बदलतो, इट असेल सॉरी यू असेल तर लिस्नरनुसार बदलतो, आणि या व्यतिरिक्त कोणताही असेल तर तो जशा असेल तसा राहतो. म्हणून द लॉटरीचा नावाचा जो हा सब्जेक्ट आहे रिपोर्ट स्पीचचा, यात कसलाही बदल होणार नाही. हा, आता राहिला वर फॉर्मचा बदल. बघा, विलचा बदल काय होणार आहे? विल विल चेंज इन टू वुड. वर दिलेले आहेत बदल, पाहू शकता. वुड बी ड्रॉन बाय अ फेम स्टार झालं.
द मॅनेजर सेड दॅट द लॉटरी वुड बी ड्रॉन बाय अ फिल्म स्टार. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 8. ही सेड, ही इज द रिपोर्टर ऑफ द सेंटेन्स. ही सेडला आपण काय करतो, सेडच घेतो. दॅटचा वापर केला कंजेक्शन म्हणून दोन्ही नोटेट करतो. आय वाक्याचा करता आय असेल तर रिपोर्टर नुसार रिपोर्टर कोण आहे, ही आहे, म्हणून त्याचा बदल देखील काय होणार आहे, हीच होणार आहे. परत हॅड यायचं काय होणार आहे, हॅड म्हणजे आय हॅव गॉन मीन्स द सेंटेन्स इज इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट टेन्स विल चेंज इन टू पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजेच हॅज हॅवचं काय होणार आहे, हॅड गॉन देअर. ही सेड दॅट ही हॅड गॉन देअर, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स नंबर 9, परत रिपोर्टर ही सेडला सेड घेतला आपण कंजेक्शन म्हणून दॅटचा वापर केला. आय व्ही यू असेल तर बदलतो, अदरवाईज जशा असेल तसा राहतो. नोबडी आता या ठिकाणी शाल, बरं शालचा बदल नियमाप्रमाणे आपण काय करतो या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो शालचा बदल. हे बघ या ठिकाणी नाउ शाल विल चेंज इन टू शुड ऑर वुड. मी कालच सांगितलं तुम्हाला शुड केव्हा घ्यायचं आणि वुड केव्हा घ्यायचं, तर केव्हा घ्यायचं नेमकं तर बघा या ठिकाणी. तर शालचं शुड आपण केव्हा घेतो, जर शाल मध्ये एखादी गोष्ट करण्याचं नैतिक बंधन असेल, सक्ती असेल, थोडंसे कर्तव्य दाखवत असेल, शालचं जे फंक्शन आहे, जे मॉडेल ऑक्झिलरीज आहे, तर ज्या वाक्यामध्ये शाल फ्युचर ऍक्शन न दाखवता नैतिक बंधन कंपल्शन एखादी गोष्ट करणं गरजेचं आहे अशी जर भावना व्यक्त करत असेल तरच आपल्याला शालचा बदल शुड घ्यावा लागणार आहे. इफ द सेंटेन्स दॅट हॅज शाल एक्सप्रेसेस ओनली फ्युचर ऍक्शन सो वी हॅव टू चेंज शाल इन टू वुड अदरवाईज शाल विल बी चेंज इन टू शुड. नैतिक बंधन कर्तव्य दाखवत असेल एखादी गोष्ट करणं गरजेचं असेल तरच शालचं शूट करतो, अदरवाईज शालचा वापर जर केवळ आणि केवळ फ्युचर ऍक्शन दाखवण्यासाठी केला असेल तर मात्र आपल्याला शालचा जो बदल आहे तो वुड करावा लागणार आहे. मग या वाक्यामध्ये काय बदल करावा लागलो, नोबडी शाल लिव अर्ली की कुणीही लवकर जाणार नाही, सोडणार नाही, म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की थोडीशी सक्ती आहे या ठिकाणी एखादी गोष्ट करण्याची, कोणीही जाणार नाही, कोणीही गेलं नाही पाहिजे, म्हणून शालचा बदल काय करावा लागणार आहे आपल्याला, शुड करावा लागणार आहे. शुड लिव अर्ली हा एक बदल लक्षात घ्या. ही सेड दॅट नो बडी शुड लिव अर्ली. नेक्स्ट निरंजन इज द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टर. निरंजन परत सेडचं सेड घेतलं कंजेक्शन दॅटचा वापर केला वाक्याचा करता या आय आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आयचा बदल या रिपोर्टर नुसार काय झाला हो ही झाला. हा मस्त काय करतो आपण मस्त आपण मस्ट पण घेऊ शकतो किंवा हॅड टू पण घेऊ शकतो. नेक्स्ट वीकचं काय घ्यावं लागणार आहे बघा या ठिकाणी हे बदल आहे तुम्ही पाहू शकता सरळ त्यासाठीच नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीकचा बदल काय घेऊ शकतो आपण तुम्ही पाहू शकता द फॉलोइंग वीक. He had to, he must go पाहिजे या ठिकाणी. He had to go the following week. अशा प्रकारे निरंजन said that he had to go the following week. Next, reporter of the sentence is the teacher. The teacher सेडला आपण सेडच घेतलं त्याच्यानंतर कंजेक्शन म्हणून दॅटचा वापर केला. त्यानंतर बघा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अतिशय काळजीपूर्वक आता आता जे मी दोन तीन नियम सांगणार आहे ते तुम्हाला अतिशय अतिशय काळजीने लक्षात घ्यावं लागणार आहे. आता हे जे वाक्य आहे आपण आता जे ज्याचं इनडायरेक्ट स्पीच करतोय द टीचर सेड द अर्थ गोज अराउंड द सन सो यू नो दॅट द अर्थ गोज अराउंड द सन. This sentence is a universal truth. हे एक वैश्विक त्रिकाला बाधित सत्य आहे. याच्यामध्ये
हे कोणत्याही काळामध्ये याच्यामध्ये कसलाही प्रकारचा बदल होत नाही. मग काय सांगता येईल, मग या नियमामध्ये काय सांगता येईल? इफ द सेंटेन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेसेस युनिवर्सल ट्रूथ, मॅथमॅटिकल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ और एनी प्रोहर, सो वी डू नॉट चेंज द वर्ब फॉर्म ऑफ दॅट सेंटेन्स. की जर रिपोर्टेड स्पीच सेंटेन्स एखादं त्रिकाला बाधित सत्य सांगित असेल, एखादं या वाक्याच्या सारखं गणिती सत्य सांगित असेल, या अशा वाक्याची एखादे मन सांगत असेल, एखादं वैज्ञानिक सत्य सांगत असेल, तर मात्र आपल्याला त्याचा काळ अजिबात बदलता येणार नाही. मग नियम काय तो, की जर रिपोर्टेड स्पीचचे वाक्य जर त्रिकाला बाधित सत्य असेल, गणिती सत्य असेल, वैज्ञानिक सत्य असेल, एखादी मन असेल सांगत असेल, तर आपल्याला त्याचा काळ बदलता येणार नाही. ते अगदी जशास तसं राहील. द अर्थ गोज अराउंड द सन, याचा अर्थ काय, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपण जर गोजचं वेंट केलं तर मग काय होईल, पृथ्वी सूर्याभोवती फिरत होती, आज काळ बदललाय, सूर्यच पृथ्वी भोवती फिरतोय, असं होणार आहे का? निश्चितच असं काही होणार नाही. पृथ्वी कालही सूर्याभोवती फिरत होती, आजही फिरत आहे आणि उद्या देखील फिरतच राहणार आहे, त्यामुळं यात कसलाही बदल होणार नाही. म्हणून यांच्यामधलं जे वर्ब आहे गोज हे अगदी जशास तसं राहील. बाकी कर्त्याचे वगैरे जे नियम बदल आहेत ते होतील, फक्त क्रियापदाचा बदल मात्र आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. द अर्थ गोज अराउंड सन. बघा, हा एक नियम तुम्ही अतिशय महत्वाचा समजून सांगेल, लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर बघा, या ठिकाणी देखील मी काय सांगितलेलं आहे, मोहन सेड लसेड, त्याच्यानंतर एकपर्यंतचा भाग बघा, 2 + 2 = 4, 2 आणि 2 = 4 होतात, सो इट इज ऑल्सो युनिवर्स मॅथमॅटिकल ट्रूथ. हे गणिती सत्य आहे. कोणत्याही काळामध्ये 2 आणि 2 = 4 होणार आहे. असं आहे का पूर्वी 3 होत होते, आज 4 होणार आहेत, आणि परवा कधीतरी 5 होतील, 6 होतील, असं कधी होणार नाही. 2 आणि 2 काय होणार आहेत, 4 होणार आहेत. म्हणून अशा प्रकारच्या गणिती सत्य सांगितलेल्या क्रियापदाचा काळ देखील आपल्याला बदलता येत नाही. म्हणजे या ठिकाणी मेक आहे, विवन आहे, विवन आहे म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिम्पल प्रेझेंटच सिम्पल पास्ट मध्ये करावं नियमानुसार, पण इतर हे जे सेंटेन्स आहे रिपोर्टेड स्पीचचे काय करते हो, हे युनिव्हर्सल ट्रूथ किंवा एक मॅथमॅटिकल ट्रूथ सांगते, त्यामुळे आपल्याला त्याचा देखील काळ बदलता येणार नाही. म्हणून 2 + 2 = 4 बघा. नाउ नेक्स्ट, या शेवटच्या 2-3 वाक्यामध्ये जो जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा. बघा, माय ग्रँडफादर सेड टू चा आता काय होणार आहे, टोड मी नावाचा लिस्नर जशा असताचा कंजेक्शन म्हणून आपण दॅटचा वापर केला. माय ग्रँडफादर सेड टू मी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. बघा, माझ्या आजोबांनी मला आम्हाला सांगितलं की प्रामाणिकपणा हे सर्वात चांगलं धोरण आहे. मला सांगा, प्रामाणिकपणाची आजही लोक वाहवा करतात, आजही प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जातं, यापूर्वीही केलं जात होतं, आणि कदाचित सॉरी की प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण कधीही राहणार आहे, येणारे कितीही शेकडो वर्षाच्या काळात देखील प्रामाणिकपणाची नेहमी लोकांकडून कौतुक केलं जाणार आहे. म्हणून ही म्हण आहे, आपल्याला माहिती आहे की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. मग अशा प्रकारच्या जर म्हणी तुमचं रिपोर्टेड स्पीचचे सेंटेन्स जर म्हणी सांगत असेल, एखादी प्रोवर्ब सांगत असेल, तर देखील तुम्हाला याचा काळ बदलता येणार नाही. म्हणजे इथलं जे इज आहे, इज आपल्याला वॉज करता येणार नाही, हे सेंटेन्स अगदी जशास तसं राहील. कारण तुम्हाला आता सांगितलेलं की मी प्रामाणिकपणा हे नेहमी चांगलं धोरण होतं, आज उद्या आणि ते कधी पण राहणार. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तिन्ही सेंटेन्स, आता हे तिसरं होतं या मालिक या नवीन रूल्स मधलं. त्याच्यानंतर बघा सेंटेन्स नंबर 14, ही रिपोर्टर सेड टू विल चेंज इन टू टोड
मी कंजक्शन ला आपण दॅटचा वापर केला. द वॉटर बॉइल्स एट 100 डिग्री, की पाणी 100 अंश तापमानास काय करते, उकळते. यामध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. तुम्ही कुठेही गेलं तरी कालही त्याच तापमानाला उकळत होतं, आजही आणि परवाही कदाचित त्याच तापमानाला उकळणार आहे. म्हणून हे देखील एक वैश्विक सत्य आहे, त्रिकाला बाधित सत्य, एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणून याचा देखील आपल्याला काळ बदलता येणार नाही. म्हणून हे बॉइल्स नावाचं जे वर्ब आहे ते अगदी जशा असं तसं राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की सी आपण या एवढ्या याच्यामध्ये पाहिलं की विधानार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच होते म्हणजे नेमकं काय बदल होते, हे जे सगळे विस्तृत जे प्रॅक्टिस आहे माझ्या या 15 या 14 सेंटेन्स मधून मी तुम्हाला या वाक्य प्रकारामध्ये येणारे सगळे जे नियम आहेत ते अतिशय साध्या सोप्या आणि अति सहज समजेल अशा पद्धतीनं अगदी सांगितलेले आहेत. पण यासाठी तुम्हाला तुमचे या अगोदरचा जो माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जे याचे जे रूल्स आहेत ते रूल्स मात्र तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता हे शेवटचे जे 2-3 रूल्स आहेत ते मात्र तुम्हाला अगदी काळजीपूर्वक लक्षात ठेवावं लागेल. मग कोणकोणते होते या ठिकाणी, हे शालचं शूट केव्हा होते आणि उड केव्हा होते, आणि अशा प्रकारचे हे युनिव्हर्सल ट्रूथ सांगणारे सेंटेन्सेस आहेत, मॅथमॅटिकल ट्रूथ सांगणारे सेंटेन्सेस आहेत, प्रोहर्ब एक्सप्रेस करणारे सेंटेन्स प्रोहर्ब्स आहेत अशा प्रकारचे, किंवा सायंटिफिक ट्रूथ्स आहेत, यांचा काळ आपल्याला कदापि बदलता येणार नाही. सो देर विल बी नो चेंज इन द वर्ब फॉर्म इफ द सेंटेन्स एक्सप्रेसेस अ युनिव्हर्सल ट्रूथ, अ मॅथमॅटिकल ट्रूथ, अ सायंटिफिक ट्रूथ ऑर एनी प्रोवर्ब. की जर दिलेल्या रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात एखादं गणिती सत्य, एखादं वैज्ञानिक सत्य, एखादं त्रिकाला बाधित सत्य असेल किंवा एखादी म्हण असेल, तर आपल्याला रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ बदलता येत नाही, तो जशास तसा राहतो. बाकी जे काही रूल्स आहेत ते मात्र आपण अगदी मागच्याच नियमानुसार होत आपल्याला ते करावे लागतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपला या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ आहे, आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं याचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स पाहिले, त्यानंतर या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात याची काही प्रॅक्टिस केली, काही वाक्यांचा सराव केला, आणि आता तिसऱ्या प्रकारामध्ये मात्र मी तुम्हाला वाक्य प्रकार बदलणार आहे, आणि तो म्हणजे सो वी आर गोइंग टू लर्न द इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस इन माय नेक्स्ट व्हिडिओ. होप यू अंडरस्टँड इट बेटरली. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब माय चॅनल. इफ यू लाईक द व्हिडिओ शेअर इट टू युअर फ्रेंड्स. सो थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स.